राज्यावरती कोळसा संकट असलं तरी राज्य अंधारात जाऊ देणार नाही आणि वीज दर वाढवणार नाही अशी ग्वाही ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. राज्यात सध्या कोळशाच्या टंचाईमुळे 27 पैकी 7 वीज निर्मिती संच बंद पडल्याची माहिती त्यांनी दिली. त्याचवेळी या संकटाचं खापर राऊतांनी कोल इंडिया कंपनी म्हणजेच केंद्र सरकारवरती पर्यायानं फोडलंय. सोबतच आंतरराष्ट्रीय बाजारात 1 टन कोळशाची किंमत 60 रुपयांवरून थेट 190 रुपयांवर पोहोचल्याचंही त्यांनी सांगितलं. महाविस्तक विकास आघाडीने या ठिकाणी ठरवलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीत कितीही बोजा आमच्यावर पडत असला तरी राज्य आम्ही अंधारात जाऊ देणार नाही हे आमचं स्पष्टपणे कबुली आहे. या ठिकाणी CGPL व JSW सोबत महावितरणने दीर्घकालीन वीज खरेदी करार सुमारे 3 रुपये प्रति युनिट या स्वस्त दराने केला आहे. मात्र ही स्वस्त वीज मिळत नसल्याने वीज टंचाई वाढली यामुळे महागडी वीज खरेदी करावी लागत आहे. कोल इंडिया लिमिटेडच्या ढिसाळ आणि नियोजन शून्य कारभारामुळे कोळशाचा तुटवडा सध्या जाणवत आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे